नमस्कार मी प्राध्यापक पांडुरंग संपूर्ण देशभर असं म्हटलं जातं की शेती परवडत नाही शेतीवर भागत नाही अशा प्रकारचं जे काही वातावरण या देशामध्ये तयार झालेलं आहे ते, ते काही अर्थी जरी खरं असलं तरी मी तुमच्या समोर उभा असलेला प्राध्यापक पांडुरंग मांडकीकर हा सुमारे तीस वर्ष खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये लाखो रुपये कमवत असताना दोन वर्षाच्या कोरोनाने तीस वर्षाची मेहनत नाव गुडविल हे सगळं संपून गेलं आणि कोरोनाचं जे काही मानवी जीवावर जे जी संकट आलं त्याच्यावर मात करण्यासाठी मी मागच्या तीन वर्षापासून या माझ्या वाडवडिलांच्या कष्टाने जपून ठेवलेली जी शेती आहे या शेतीकडे मी वळलो आणि आज मांडकीकर फार्म रेसॉर्ट कुरडा पार्टी गुराळ पार्टी सेंद्रिय शेती याच्या माध्यमातून मला आवश्यक असलेलं जे काही आर्थिक जे काही बाजू आहे आर्थिक जे काही माझी गरज आहे तीच पूर्ण होत आहे असं नव्हे तर शिक्षण क्षेत्रापेक्षा त्या त्या क्षेत्रामध्ये जे काही मी अनुभव कमवला आनंद घेतला समाधान मिळवलं त्याच्यापेक्षाही कित्येक पट समाधान मी आज मांडकीकर फार्म शेतीच्या माध्यमातून मिळवतोय माझी शेतकरी मित्रांना एक विनंती आहे की माझे काही अनुभव शेअर करण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलेलो आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी मी आपल्याला या माध्यमातून विनंती करतो छत्रपती संभाजीनगर शहरापासून पूर्वे केवळ पाच किलोमीटर अंतरावर मांडकी नावाचं माझं एक तीन हजार लोकवस्तीचं गाव आहे पंचवीस तीस वर्षापूर्वी मांडकी हे गाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये खेळी उत्पादक गाव म्हणून हे प्रसिद्ध होतं या मांडकी गावामध्ये प्राथमिक शिक्षण माझं झालं त्यानंतर शहरामध्ये जाऊन मी उच्च शिक्षण पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि शिकलो म्हणजे नोकरीच करावी शिकलो म्हणजे नोकरीच असावी असा एक समाज लोकांमध्ये जनमाणसांमध्ये पसरलेला आहे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून खाजगी क्षेत्रात खाजगी शिक्षण पद्धतीमध्ये विद्यासागर नावाचे क्लासेस मी एकोणीसशे त्र्याण्णवला सुरुवात केले आणि एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार अठरा एकोणावीस पर्यंत सुमारे सत्तावीस अठ्ठावीस वर्ष मी या को खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये मा पैसा पैशाव्यतिरिक्त जे काही मला मिळवता येईल पैसा पद प्रतिष्ठा माझं कुटुंब चालवणं एक चांगल्या प्रकारे माझं सगळं सुरळीत सुरू होतं परंतु दोन हजार वीसमध्ये जे कोरोनाचं जे मानवजातीवर संकट आलं त्यामध्ये सगळ्यात मोठा जो इफेक्ट आहे परिणाम आहे तो कोचिंग क्लासेसवाल्यांवर झाला आमचे क्लासेसचे भाडे थकले शिक्षकांचे पगार थकले मुलामुलींचे शिक्षणं थांबले मुलामुलींच्या शिक्षणाचा खर्च भागेना मग स्वतःचं एवढंच नव्हे तर घर खर्च कसा करावा अशा दुष्टचक्रामध्ये माझा कोचिंग क्लासेस बांधव माझ्यासहित सगळे अडचणीत होतो सुमारे दोन वर्ष ही अडचण चालली आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला जे तीस वर्ष आम्ही शेतीकडं दुर्लक्ष केलं शेतीची आणि गावाकडच्या आईची आठवण झाली कोरोनामध्ये जेव्हा आम्ही नवरा बायको विचार करत होतो की आता आपलं पुढं काय व्हायचं आपलं घर कसं चालवायचं कोचिंग क्लासेसचे भाडे थकले मुलं हातात राहिले नाही अशा परिस्थितीमध्ये आम्हाला गावाकडच्या शेतीची आणि आईची आठवण झाली आणि मग आम्ही ठरवलं की आपण गावाकडं जाणार आणि आपली वडीलोपारची जी शेती आहे त्या शेतीकडे आपण लक्ष करणार परंतु अगोदरच सांगितल्याप्रमाणे शेतीवर आपलं भागेल का कारण शहरी भागात राहणारे आपण आपले खर्च जास्त मुलामुलींच्या शिक्षणाचा खर्च दररोज दैनंदिन लागणारा खर्च मग अशा परिस्थितीवर कशी मात करता येईल आणि शेतीला उद्योग म्हणून कसं बघता येईल या दृष्टिकोनातून आम्ही नवराबाई कोणी विचार केला आणि या ठिकाणी आपण पारंपरिक शेती न करता आपण याला उद्योग म्हणून पर्यटन स्थळामध्ये कसं याला विकसित करता येईल आणि त्याच कल्पनेतून मांडकीकर फार्म रेसॉर्ट्स आपण उभं करायचं अशी कल्पना सुचली आईने त्याला आशीर्वाद दिला मदत केली तिने सगळ्या गोष्टी एखाद्या तरुणाला लाजवेल अशा आमच्या मदतीला आई धावून आली तिच्याजवळ पाहिजे तो अनुभव होता आणि त्या अनुभवाच्या जोरावर आम्ही या ठिकाणी प्रथम एक विहीर घेतली रस्ते तयार केले आणि आवश्यक ते बांधकाम केलं आणि मागच्या तीन वर्षापासून आम्ही मांडकीकर फार्म घोरडा पार्टीला सुरुवात केली आमच्या प्रचंड ओळखी होत्या समाजात नाव होतं मांडकीकर सर म्हणजे मांड हे संपूर्ण शहरामध्ये एक परिचित असं नाव होतं आणि मांडकीकर सरांच्या शेतावर जायचं आहे मांडकीकर फार्मला भेट द्यायची आहे असं लोकांचा प्रवाह लोकांचा ओघ या ठिकाणी सुरू झाला आणि लोकांना जे हवं होतं कोरोनामध्ये प्रचंड लोक भेदरलेली होती कोरोनामध्ये लोक गावाकडं निघून गेली होती शेतात राहायला गेली होती तशाच प्रकारचं एक नैसर्गिक हवामान सेंद्रिय पद्धतीचे भाज्या सेंद्रिय पद्धतीचे फळं सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला हुरडा अशा प्रकारचं घरगुती प्रकारचं जेवण आणि नैसर्गिक सगळं वातावरण आम्ही या ठिकाणी दिलं आणि शहरातले म्हणता म्हणता शेकडो लोक मांडकेकर फार्मला भेट द्यायला द्यायला लागले आमचा सुद्धा उत्साह वाढला आमचा सुद्धा उत्साह दुनावला दोन पैसे आमच्याकडे यायला लागले त्याच्यातनं पुन्हा आम्हाला काही सुधारणा कराव्याशा वाटल्या आम्ही या ठिकाणी मुलांना मग खेळायला दे ठेवलं या ठिकाणी आता काही कामं चालू आहेत याच्यामध्ये स्विमिंग पूल असेल रेन डान्स असेल धबधबे असेल एवढंच नव्हे तर लोकांना शहराच्या ज्या धकाधकीच्या जीवनामध्ये आठवड्यातून किमान एकदा नैसर्गिक ठिकाणी जाऊन राहता येईल यासारखी कल्पना आम्ही राबवतो आहे लोकांना या ठिकाणी मुक्कामाला ज्याला आपण विकेंड डेस्टिनेशन म्हणतो तशा प्रकारच्या सोयी या ठिकाणी आता सुरू झालेल्या आहेत आणि आम्ही जे तीस वर्ष ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं त्याच्यात जो अनुभव आला त्याच्यात जो आनंद मिळाला त्याच्यापेक्षाही काही पट अनुभव आणि आमची जी काही आर्थिक गरज आहे ही या ठिकाणी आता पूर्ण होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शहरातलं सगळ्यात चांगलं सगळ्यात उत्तम असं घरगुती जेवणाचं रेसॉर्ट नैसर्गिक ज्याला आपण हवामान म्हणू असं एक ठिकाण म्हणून मांडकीकर फार्म रेसॉर्ट्स हे आम्ही विकसित करत आहोत डेव्हलप करत आहोत छत्रपती संभाजीनगर शहरवासियांना आपल्या माध्यमातून सांगा असं वाटतं की आपल्याला कुठेतरी दोन दिवस शेतावर जाऊन राहायचा अनुभव घ्यायचा असेल चुलीवर बनवलेला स्वयंपाक घरगुती स्वयंपाक अशा प्रकारचा आनंद जर घ्यायचा असेल तर आपण सहकुटुंब मांडकीकर फार्मला आपण भेट द्यावी आम्ही आप, आपली वाट बघतोय त्यासाठी मांडकीकर फार्म मांडकीकर परिवार सज्ज आहे मांडकीकर फार्मचा पत्ता आहे ओखाड कंपनी पासून पूर्वेला वरुड नारेगाव रोडवर पाच किलोमीटर अंतरावर आहे मोबाईल क्रमांक Seven nine seven two two one zero one nine five.